सह्याद्रीची उंची म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर नागपूरमध्ये पवारांबाबत आपण कोणतंही वक्तव्य केलेलं नसल्याचा दावाही त्यांनी केला. त्याबाबतचं वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामपंचायत निवडणूक निकालांसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आलेलं आहे, प्रतिक्रिया आलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. तर नागपूरमध्ये पवारांबाबत आपण कोणतंही वक्तव्य केलेलं नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याबाबतचं वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या बरोबर आहेत. ग्रामपंचायतीचे निकाल आता बऱ्यापैकी समोर आलेले आहेत, आपली काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की मला या गोष्टीचा आनंद आहे की ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण सगळीकडे भारतीय जनता पक्षाला प्रचंड विजय मिळालेला आहे. आणि एकीकडे मला असं वाटतं की या लॉकडाऊनच्या सगळ्या काळात आणि कोरोनाच्या काळात माननीय मोदीजींचं सरकार हे सामान्य माणसाला, गरिबाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला मदत करत होतं. आणि त्याचवेळी आपल्या महाराष्ट्रातलं हे जे काही महाविकास आघाडीचं सरकार आहे, या सरकारने शेतकरी असेल, शेतमजूर असेल किंवा बारा बलुतेदार असेल याला कुठली मदत केली नाही. इतकी संकटं शेतकऱ्यांवर आली पण त्यांना कुठली मदत झाली नाही. आणि याचाच परिणाम एक निश्चितपणे रोष हा जनतेनं, विशेषतः शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. आणि म्हणूनच प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं आहे. एखाद्या गावात कोणाचा पराभव होण्याने काही फार फरक पडतो असं नाही. आता मी माध्यमातच बघितलं की जयंत पाटलांची सासूरवाडी तिथे आहे, तिथेही पूर्ण पराभव त्यांचा झालेला, राष्ट्रवादी हारलेली आहे. त्यामुळे त्याचा शेवटी हे कार्यकर्त्यांची निवडणूक असते, ते त्या ठिकाणी सैनिक म्हणून लढत असतात. एखाद्या ठिकाणी पराभव होऊन काही फरक पडत नाही. पण त्याचवेळी चंद्रकांतदादांना इतकं टार्गेट केल्यानंतर देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर आम्ही अतिशय चांगला विजय मिळवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे तिघं एकत्रित होते, कुठे आमच्याशी राष्ट्रवादी लढली, कुठे आमच्याशी शिवसेना लढली, कुठे आमच्याशी काँग्रेस लढली, पण तिघांनाही आम्ही पराजित केलं आहे. एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागत असताना शिवसेनेनं पश्चिम बंगालची पण तयारी चालू केली, तिकडे निवडणुका लढवणार असं त्यांनी जाहीर केलं आहे. मला असं वाटतं की शहाण्या माणसाने लवकर समजून घेतलं पाहिजे आणि जे काही त्यांचं बिहारमध्ये झालं ते जर त्यांनी लक्षात घेतलं असतं तर अशी त्यांनी कधीच घोषणा केली नसती. बिहारमध्येही खूप त्यांनी पॉम्प अँड शो करून त्या ठिकाणी उमेदवार उभे केले, त्यांना नोटापेक्षाही कमी मत आहेत, नोटापेक्षा कमी मतं. म्हणजे पहिले हा नोटापेक्षा कमीचा रेकॉर्ड हा आम आदमी पार्टीच्या नावाने होता, तो आता शिवसेनेच्या नावाने झाला आहे. त्यामुळे कशाला आपली अजून पुन्हा एकदा बेइज्जती करून घेता. नागपूरमध्ये तुम्ही काल एक वेगळं वक्तव्य केल्याचं समोर आलं की शरद पवार हे तुम्हाला अप्रोच झाले सत्ता स्थापन करण्यासंदर्भात. मी असं वक्तव्य केलं असं कोणी सांगितलं? मी तर ते मी असं कुठे बोललो आहे अशी बातमी आली ती म्हणून विचारलं. चुकीच्या गोष्टी विचारत नका तो. बरोबर. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सह अमित जोशी, झी 24 तास, मुंबई. विठू माऊलीचा गजर म्हणजे